नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश स्वतःचं सगळं अंतरून घेऊन बेडरूमच्या बाहेर निघत असतो तेवढ्यात भूमी येते आणि विचारते आकाश हे तू काय करत आहेस तू स्वतःचं अंतरून घेऊन कुठे चालला आहेस तेव्हा तो ते म्हणतो ते की मी जातोय ती म्हणते की काय हे आकाश तुझं तू माझ्याशी बोलत नाही आहेस थी, ते ठीक आहे पण आता तू या रूममध्ये पण थांबणार नाही आहेस का तू अशा प्रकारे माझ्यापासून दूर जात आहेस का आकाश प्लीज थांब ना असं म्हणून ती त्याचा हात धरत असते आकाश म्हणतो की हे बघ मला इथे थांबायचं नाही आहे मला जाऊ दे तेव्हा भूमी म्हणते की आकाश प्लीज असं करू नकोस अरे इतकी चुकीची वाटते का तुला मी तू असं काय करतोयस तू माझ्याशी गेले दोन दिवस नीट बोलतही नाही आहेस ठीक आहे तू माझ्याशी बोलणं टाकलं आहेस तुला माहिती आहे ना आपल्याला एकमेकांशी बोलायला वेळ देखील नसतो परंतु आपण रात्री थोडा वेळ एकमेकांशी मनमोकळेपणाने गप्पा मारतो आणि मग त्यानंतरच झोपतो परंतु आता तेही दोन दिवस घडत नाही आहे मला खूप चुकल्यासारखं झालं आहे आणि आकाश हे सगळं खरंच मला सहन होत नाही आहे तरीही मी हे सगळं कसं बसं सहन करते आहे फक्त तुझ्यासाठी याचीच वाट बघते की कधीतरी माझा आकाश माझ्याशी बोलेल परंतु आकाश तू माझ्याशी बोलतही नाही आहे आणि आता आता तर तू या रूममध्ये माझ्यासमोर राहायलाही नकार देतेस निदान तू माझ्याशी बोलत नसलास ते मी कसं तरी सहन करेन परंतु तू जर माझ्या नजरेसमोर राहिलास तर मलाही बरं वाटेल आकाश प्लीज असं करू नकोस ना नको जाऊस ना असं मला इथे एकटीला सोडून असं म्हणून ती रडत असते आकाश काहीच बोलत नाही भूमी म्हणते आकाश मी इतकी वाईट आहे का रे तू असं का वागतोस माझ्याशी का बोलत नाही आहेस माझ्याशी तुला हे सगळं बोलून आणि वागून काही चुकीचं वाटत नाही आहे का खरंच मला इतका त्रास होतो या सगळ्याचा तुला याचा त्रास होत नाही आहे का कधी काळी माझ्याशी न बोलता राहणारा नाही तू आज कसा का वागतोयस आकाश तू कोणाच्या तरी शब्दावर विश्वास ठेवून कोणाच्या तरी ऐकून माझ्याबरोबर असं चुकीचं कसं वागू शकतोस तेव्हा आकाश म्हणतो की कोणाच्या तरी अजूनही तुला असंच वाटतंय का की मी कोणाची तरी म्हणजे आई कोणाची तरी आहे असं वाटतंय का तुला तू तु, आईबद्दल असं कसं बोलू शकते भूमी खरं तर मी तुझ्याबरोबर इथे रूममध्ये राहायला तयार होतो परंतु तुला समोर पाहिलं ना की सतत मला या सगळ्याची जाणीव होत राहते की तू आईशी कशी वागलीस आणि तू जे आईशी वागलेस आणि तुझ्यामुळे आईच्या डोळ्यात आलेलं पाणी ते सगळं मला इथे आठवत राहतं आणि ते माझ्या मनाला टोचत राहतं म्हणूनच मी इथे राहत नाही आणि तू असं कसं म्हणू शकतेस की आई कोणीतरी आहे ती आई आहे माझी हे घरची आई आहे ती आणि तू तिच्याबरोबर असं चुकीचं कसं बोलू शकते नाही भूमी मला कळतं आहे की अजूनही तुझा गैरसमज दूर होणार नाही मला इथे थांबायलाच अर्थ नाही त्याच्यामुळे मी इथून निघून जात आहे तेव्हा भूमी म्हणते की तुला माझं वाक्य समजूनच घ्यायचं नाही आहे का आकाश परंतु तो काही न बोलता तिथून निघून जातो आणि भूमी तिथेच तशीच एकटी बसलेली असते आणि ती खूप रडत असते ती म्हणते की आकाश हे काय करतोयस तू असा का वागतोस माझ्याशी तर तेवढ्यातच तिथून रागिनी ही दरवाज्यातून रडणाऱ्या भूमीकडे पाहत असते आणि तिला असं रडताना पाहून तिला खूपच आनंद होत असतो आता हळूच भूमीला ती शुकशुक असा आवाज देते तेव्हा भूमी आता समोर बघते तर रागिनी असते भूमी मात्र डोळ्याने पाणी काढत असते तेव्हा रागिनी म्हणते की काय ग मी तर इथे तुला गुड नाईट बोलायला आले होते फक्त तुला गुड नाईट विश करून जाणार होते परंतु इथे तर काही वेगळंच घडलं इथे तर गुड नाईटच्या ऐवजी बॅड नाईट झाली आहे तुझी मग काय आता रडायला रात्र वेळ वेळ आहे तुझ्याकडे रात्र पडली आहे पूर्ण आणि मी काय बघते हे आकाशात इथे रूममध्ये तुझ्याशी राहायलाही तयार नाही एक वेळेस बोलत नव्हतं आहे कबुले परंतु आकाश आता तुझ्याबरोबर इथे बेडरूममध्ये राहायला तयार नाही आहे म्हणजे विचार कर की आकाश तुझ्यावर किती चिडलेला आहे बघ भूमे मी तुला सांगितलं होतं आकाशला तुझ्यापासून मी कायमचं तोडेन आणि बघ उद्या तर विजयादशमी आहे आणि र दसऱ्याच्या अगोदरच आकाशने तुझ्यापासून पूर्णपणे नातं तोडून घेतलंय आता काय होणार गं का। तू तर म्हणतो तीस उद्या दसरा आहे सीमोल्लंघनाचा दिवस आकाश बोलणं तर दूर साधं तुझ्याकडे बसायलाही किंवा तुझ्याकडे बघायलाही तयार नाही आहे झालं जाऊ दे आता पूर्ण रात्र तुझी छानपैकी रडत बस हा असं म्हणून ती तिथून जात असते आणि जाता जाता ती पुन्हा एकदा भूमीकडे बघते आणि तिला पुन्हा शुकशुक असा आवाज देते आणि गुड नाईट असं म्हणते आणि हसत हसत पुन्हा निघून जाते आणि मात्र भूमीला या सगळ्यामुळे आता खूप हरल्यासारखं झालेलं असतं आकाशचं असं वागणं त्यानंतर रागिनीचे हे डावपेच याने भूमी पूर्णपणे कंटाळून गेलेली असते आकाश आता गेस्ट रूममध्ये येतो आणि स्वतःचं अंथरून तिथे ठेवतो आणि रूममध्ये आल्यानंतर भूमी त्याला जे काही बोलते ते त्याला सारखं सारखं आठवत असतं आणि आकाश तिथे अंथरून ठेवतो तितक्यात आजी येते आणि म्हणते हे काय आकाश तू इथे राहणार आहेस का तेव्हा मग तो म्हणतो की हो मी इथेच राहायला आलो आहे मी इथेच झोपणार आहे मी माझ्या खोलीत जाणार नाही तेव्हा आजी म्हणते की आकाश अरे हे काय वागतोयस तू तुझं तुला तरी कळतंय का तेव्हा तो म्हणतो की हो आजी मला पूर्ण कळतंय मला भूमीबरोबर एका रूममध्ये आता राहायचं नाही तेव्हा आजी म्हणते आकाश अरे कुठचा विचार कुठे घेऊन जातोयस तू नवरा बायकोमध्ये भांडणं होतात ठीक आहे परंतु असा दुरावा निर्माण करणंही चुकीचं आहे नवरा बायकोमध्ये जे काही भांडणं झाले आहेत ते बोलून मिटवले पाहिजेत आकाश पण तू तर हे सगळी भांडणं टोकायला नेतोयस आणि इतकं टोकाला नेऊन तो भांडण चालत नाही इतकं की तू भूमीपासून रूममध्ये तिला एकटीला सोडून इथे निघून आलायस अरे तू असं कसं वागू शकतोस या भूमीची जी तुझ्याशी जीवापाड प्रेम करते तुझ्यावर अगदी जीव ओवाळून टाकते रे तुझ्यासाठी तिने काय काय नाही केलंय तेव्हा मग तो म्हणतो की मला खरंच खूप राग येतो या सगळ्याचा मला कळतंय की मी चुकीचं वागतोय परंतु भूमी जे काही वागते ते मला अजिबात आवडत नाही तेव्हा आता आजी म्हणते की आकाश तू या गोष्टी विसरला आहेस का की जेव्हा तू मोठा असूनही लहान मुलांसारखा वागायचास तेव्हा भूमीने तुझी कशी काळजी घेतली भूमीने तुला कशाप्रकारे समजवलं आहे अरे वेळप्रसंगी ती तुझी बायको होती परंतु आई झाली आणि तू तू तिच्याशी इतका तुटक आणि तुसड्याने कसा वागू शकतोस सांग मला तुला काहीही कळत नाही आता तू कसं वागतोयस ते तू जे काही वागतोस ते अत्यंत चुकीचं आहे भूमीने तुझ्यासाठी जे जे काही केलं आहे त्या गोष्टी आठव जरा आणि स्वतःच्या मनाला विचार की तू भूमीला किती समजून घेतो आहे हां मला माहिती आहे भूमी कदाचित चुकली असेल परंतु तिच्याबरोबर वागण्याचा हा एक पर्याय नाही तेव्हा आकाश म्हणतो की आजी मला माहिती आहे मी चुकलोय मी रूममध्ये नाही जाणार कारण भूमी माझ्याविषयी काही चुकीचं केलं असतं हजार चुकं माफ केल्या असतं परंतु ती आईबद्दल चुकीचं वागते आईबद्दल असं करते म्हणून मला तिचा राग आला तेव्हा मग आता ती म्हणते की जे काही असेल ते असेल भूमी जे काही वागते ते अगदीच चुकीचं नसतं आणि तिच्या वागण्यामागे संशय कधीच घेऊ शकत नाही आपण कारण ती कशी आहे हे आपल्याला आणि तुला चांगलंच माहिती आहे परंतु तू अजूनही तिच्यावर अविश्वास दाखवतोयस का करतोयस असं तू आणि ती जी काही वागते आहे बोलते त्याला काहीतरी कारण असल्याशिवाय ती असं वागणार नाही तू आता पहिले तुझ्या रूममध्ये जा निघ निग म्हणते ना मी घ्यायचं अंथरुण आणि स्वतःच्या रूममध्ये जायचं तेव्हा आकाश मात्र वैतागतो आकाश म्हणतो की आजी मी तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकतो परंतु सॉरी मी तुझी ही गोष्ट ऐकणार नाही कारण मला आता त्या रूममध्ये जायचं नाही आहे भूमी आता खूप चुकीचं वागते जे मला सहन होत नाही म्हणून मी तिच्याबरोबर बोलू शकत नाही किंवा तिच्याशी असा वागू शकत नाही तेव्हा आजी म्हणते की सगळं विसरलं आहेस तू आकाश बो मी तुझ्याबरोबर जे काही वागले अडे प्रत्येक लहान मुलगाचा कसा आई वाड सांभाळ करते वाढवते तशा लहान मुलासारखं तिने तुला सांभाळलं आहे तुला वाढवलं आहे तुझे प्रत्येक हट्ट तुझे प्रत्येक मूड स्विंग तिने जपलेत तळ हातातल्या फोडाप्रमाणे स्वतःची काळजी घे न घेता तुझी काळजी घेतली परंतु तू तू मात्र आता त्या मुलीला एकटीला सोडून इथे आलास का तर ती थोडीशी चुकली आहे म्हणून म्हणून तिच्याबरोबर तू असं वागणार आहेस का आकाश हे तुझंच चुकतं आहे आत्ताच्या आता तू स्वतःच्या रूममध्ये जा आजी त्याला पुन्हा एकदा बोलते तेव्हा आकाश म्हणतो नाही आजी नाही प्लीज मला आता फोर्स करू नको मी तिथे जाऊ शकत नाही तेव्हा आजी म्हणते की ठीक आहे तुला जर नसेलच जायचं तर मग तुझी मर्जी परंतु एक गोष्ट नक्की की उद्या दसऱ्याचा दिवस आहे मग तुम्ही काय करणार आहात तुमची तोंड एकमेकांच्या आजूबाजूच्या दिशेने करून राहणार आहात का हे असे दिवस मला दाखवायचे आहेत का तुम्हाला सणासुदीच्या दिवशी घरात असं वातावरण हवे का ठीक आहे तुला जर नसेल ऐकायचं तर नको आता मी समजेन की ही तुझ्या प्रेमाची नाही तर ही माझ्या संस्कारांची परीक्षा आहे असं म्हणून आजी निघून जाते तर भूमी इथे रूममध्ये रडत बसलेली असते सारख्या लाईट्स ऑन ऑफ करत असते आकाश हा म्हणतो की भूमी आता मला तुझ्याशी बोलणं तर दूर मला तुला बघायचं पण नाही आहे परंतु भूमी आकाशला असं करू नकोस नको, नको जाऊस असं म्हणून अडवते ते सगळं काही आठवतं तर इकडे आकाशलाही झोप लागलेली नसते तोही त्याच विचारांमध्ये असतो एकदा भूमीला आकाश घाबरवतो आणि तिचा चेहरा बघून तो म्हणतो की मला तुला बघायचं होतं की मी थोड्या वेळापासून तुझेपासून लांब झालो तर तू कशी कासा विसवतेस ते तर त्यानंतर आकाश आणि भूमी जेव्हा अलिबागला फिरायला गेलेले असतात ते सगळे क्षण त्यांना रिसॉर्टवरची आठवत असतात आणि भूमीचं ते वागणं आणि ते रूप पाहून त्याला खूप बरं वाटत असतं नंतर आजी म्हणते की आकाश तुला भूमीने किती जपलं आहे लहान मुळासारखी तुझी काळजी घेतली आणि किती काय काय केलं आहे तू जेव्हा तुझ्या वेडेपणात होतास तेव्हा तिने तुझ्यासाठी काय केलं आहे आम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे तू विसरला असशील का त्याच वेळेला इथे आकाशचे अचानक पायामधला पायजमा पडतो तेव्हा भूमी स्वतःच्या पदराने त्याला झाकून ते, ते, ते सगळे घालायला सांगते नंतर आकाशची भूमीने घेतलेली काळजी आणि भूमीने आकाशला वाचवलेलं हे सगळं काही त्याला आठवत असतं आणि हे सगळ्याने त्याच्या डोळ्यात आता पाणी येत असतं आणि भूमीबद्दल त्याचं प्रेम जागृत होऊन तो पुन्हा भूमीकडे वळतो आणि म्हणतो की भूमी मला माफ कर आता आकाश स्वतःचे डोळे पुसत अंतरून घेऊन भूमीकडे येत असतो त्याच वेळेला दरवाजा उरगडतो भूमीने लाईट्स ऑफ केलेले असतात आणि आकाश म्हणतो की भूमी मी तुझ्यासाठी इतका तळमळतोय माझा जीव इतका कासावीस होतोय तुझ्या आठवणीत परंतु तू मात्र छान लाईट्स ऑफ करून झोपून गेलीस पुन्हा आकाश तिथून निघून जातो आणि भूमी मात्र तिथेच रडत असते आकाशला ठाऊकही नसतं तर दुसऱ्या दिवशी सकाळी छान तयार होऊन भूमी तुळशीजवळ रांगोळी काढत असते आणि हे सगळं कडत असताना भूमी एकटीच कुठल्या तरी विचारांमध्ये असते तेवढ्याच आता भूमीला आकाशचा आवाज मागून येतो तो भूमी असा आवाज देतो आणि भूमी मागे बघते तेव्हा आकाश तिथे असतो आणि तो आता भूमीबरोबर रांगोळीमध्ये रंग भरत असतो आता आकाशकडे भूमी बघते आणि म्हणते की आकाश तेव्हा तो म्हणतो की हो आज दसरा आहे आणि तू आपल्या दारापुळे रांगोळी काढतेच तुला माहिती आहे ना आपल्या आयुष्यातले कोणतेही रंग हे एकमेकांशिवाय पूर्ण भरले जाऊ शकत नाही तू आणि मी मिळून मे, दोघेही एकमेकांचे रंग आयुष्यात भरतो तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश बरोबर आहे आणि तुझ्या मदतीशिवाय किंवा तुझे रंग माझ्या आयुष्यात आल्याशिवाय आपले आयुष्य अपूर्णच असते आणि आकाश दसऱ्याच्या खूप खूप -खु� शुभेच्छा मला माहीत होतं की तू नक्की येशील त्याच वेळेला पौर्णिमा ही भूमीला विचारते की काय गालातल्या गालात कशाला हसत आहेस तू काय झालं तेव्हा ती म्हणते की हे काय इथे आकाश असं म्हणून आता ती बाजूला बघते तर आकाश नसतो पौर्णिमा म्हणते की मला वाटतंय की दिवळ्या तुला आकाश भाऊजींशी स्वप्न पडत आहेत अगं तुझ्याशी आकाश भाऊजी बोलत नाहीस ना म्हणून बहुतेक तू त्यांच्याच विचारात इमॅजिन करतेस वाटतं त्यांना बरंय चांगले मनाचे मांडे करतेस तू आकाश भाऊजी बोलत नसतानाही स्वतःच्या मनाची समजूत दुसरं काय असं ती म्हणते त्याच वेळेला आता इथे अभिजित आणि आकाश येतात दरवाजाला ते तेर तोरण लावत असतात आकाश हा भूमीकडे बघत असतो भूमीचा ती तयारी पाहून त्यालाही खूप बरं वाटत असतं परंतु तो बोलत नसतो आता अभिजित हा दरवाजाला तोरणं लावताना भूमीकडे बघत म्हणतो की भूमी दसऱ्याच्या तुला शुभेच्छा ती म्हणते की तुम्हालाही विजयादशमीच्या शुभेच्छा नंतर आता मुद्दामच पौर्णिमा आकाशला म्हणते की तुम्हाला विजयादशमीच्या शुभेच्छा आकाश भाऊजी हॅपी दसरा तेव्हा तोही तिला विशू सेम असं म्हणतो तेव्हा तीही त्याला थँक्यू असं म्हणते नंतर आता भूमी ही मुद्दामच आकाशकडे बघत असते आणि आकाशला म्हणते की आकाश तुला दसऱ्याच्या खूप शुभेच्छा आज सीमोल्लंघनाचा दिवस आहे असं म्हणून ती मोठ्या उत्साहाने आकाशला विश करते परंतु आकाश तिच्याकडे काही बघत नाही आणि तेवढ्यातच तिथे रागिणी येते आकाश तिकडून इग्नोर करतो आणि अभिजितला तोरण या साईडने मधून लाव असं सांगतो इतक्यात तिथे रागिणी आल्याबरोबर आकाशकडे इग्नोर करण्याचं पाहून तिला खूपच आनंद होतो आणि आकाश म्हणतो की अगं आई आलीस मी तुझीच वाट पाहत होतो तुला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणून तो तिच्या पाया पडतो तेव्हा रागिनी म्हणते की बाळा तुला पण असाच मोठा हो असंच महाजनांचं नाव खूप मोठं कर आणि असाच आनंदाने भरभरून राहा आपल्या बिझनेसची ख्याती सगळं जगभर पसरू दे मुला असं म्हणून ती तिच्या गालावरून हात फिरवते आणि हे सगळं जेव्हा भूमी पाहते तेव्हा तिच्या डोळ्यात मात्र पाणी येतं तुला खूप हर्ट होतं आकाश आपल्याला नाही तर रागिणीला विश करतो हे तिच्या मनाला खोचतं ती पौर्णिमाला म्हणते की पौर्णिमा हे बघ रांगोळी काढले फक्त त्यात रंग भरायचे नाही देत तेवढे भरून घे असं म्हणून ती रूममधून मद, रूममध्ये चाललेली असते आणि जात असताना भूमीला अचानक गरगरल्यासारखं होतं आणि तिला गरगरल्यासारखं होतं ती, गर -गर ती जोरात आकाश असा आवाज देते आणि तिथे खाली पडते चक्कर येऊन पडल्याबरोबर आकाश घाबरतो आणि भूमी असा आवाज देतो डॉक्टर आता भूमीला चेक करायला आलेली असते भूमीला ती चेक करते आणि नंतर रागिनी म्हणते की झालं हिची नाटकी सुरू पौर्णिमा म्हणते की नेमकं ही काय करत आहे तेव्हा रागिनी म्हणते की काय नाही ग नाटकीच येत नुसती पण जाऊ दे करायची तितकी नाटकं करू दे तिला परंतु जी प्रत्येक नाटकं कशी आणून पाडायची हे मला चांगलंच माहिती आहे तितक्यातच आता डॉक्टर भूमीला चेक करत असते आकाश म्हणतो की काय झालं आहे डॉक्टर भूमीला तेव्हा आजी म्हणते की काय झालं आहे माझ्या सुनेला तिने कालपासून काही खाल्लेलं देखील नाही आहे आणि तिला खूप त्रास होतोय असं वाटतंय म्हणूनच ती बेशुद्ध वगैरे पडली असेल का तेव्हा मग आता ती म्हणते की हो डॉक्टर माझं व्रत आहे तेव्हा डॉक्टर म्हणते की कशासाठी पण तेव्हा ती म्हणते की माझं काहीतरी हरवलं आहे ते, ते, ते सापडण्यासाठी मी माझं निर्जवी व्रत केलेलं आहे हे ऐकल्यानंतर आता आकाशला समजतं की भूमीने त्याच्यासाठी व्रत केलं होतं आकाश म्हणतो की भूमी हे सगळं करण्याचं काय गरज आहे तुला माहिती आहे ना तुला त्रास होतो या सगळ्याचा मग तू व्रत कशासाठी केलं आहे तेव्हा मग आता आजीला डॉक्टर म्हणते की हे बघा हिने काही खाल्लं नाही म्हणून हिला हा त्रास झाला नाही हा त्यामुळे अशक्तपणा आला असू शकतो हे नक्की परंतु एक आनंदाची बातमी आहे आजी यंदाचा दसरा तुम्हाला चांगलाच लाभला आहे हे ऐकल्यानंतर आजीला जे काही समजायचे ते आजी समजून जाते नंतर आता डॉक्टर म्हणते की खरंच तुमच्या सगळ्यांचं खूप अभिनंदन आहे डॉक्टर म्हणतो की खरंच तुम्ही स्वतःची काळजी घे आता तेव्हा मग भूमीही लाचते तिलाही समजतं आकाश म्हणतो की डॉक्टर काय म्हणत आहे तुम्ही प्लीज मला सांगा ना तेव्हा मग आता ती म्हणते की अभिनंदन मिस्टर आकाश यंदाचा दसरा तुम्हाला लाभला म्हणजेच मिस्टर आकाश तुम्ही आता बाबा होणार आहात हे ऐकल्यानंतर आकाश म्हणतो की काय मग ती म्हणते की हो भूमी प्रेग्नेंट आहे शी इज प्रेग्नेंट असं म्हटल्यावर आता सगळ्या जणांच्या तोंडचं पाणी पळतं अभिजित रागिनी पौर्णिमा तिघांचाही दसरा अगदी बेरंग होऊन जातो त्यानंतर डॉक्टर म्हणते की भूमी हे बघा काही खाल्लं नाही म्हणून अशक्तपणा आला आहे परंतु तुम्ही प्रेग्नंट आहात आता तुम्हाला स्वतःची काळजी घेतली पाहिजे खूप खाल्लं पाहिजे असं ती सांगत असते आणि रागिनी त्यावेळेला गरगरल्यासारखी होते काय करावं काय नाही तिला काही सुचत नाही तिचं तोंड आता मात्र पूर्णपणे वाकडं झालेलं असतं डॉक्टर म्हणते की ठीक आहे चला मी आता निघते तेव्हा आजी म्हणते की हो डॉक्टर चला मी पण येते तुमच्याबरोबर मला ही देवापुढे साखर ठेवायची असं म्हणून दोघेही निघतात नंतर आकाश हा भूमीकडे बघतो आणि भूमीला म्हणतो की भूमी असं म्हणून आता तो तिला मिठी मारतो आणि तिला जवळ घेतो वेळेला आकाश आता खूप खुश झालेला असतो आणि नंतर भूमीला तो म्हणतो की भूमी किती मोठी आनंदाची बातमी दिलीस तू आज दसऱ्याच्या दिवशी खूप मोठी आनंदाची बातमी आली तेव्हा रागिनी मात्र बघते आणि चिडते कारण आता आकाश आणि भूमी यांचा दुरावा संपलेला असतो आकाशकडे आणि रागिनीकडे बघतच भूमी आता म्हणते की आकाश मला माहीत होतं आपला दसरा म्हणजे सिमोल्लंघनाचा दिवस आहे आजच्या दिवशी नक्कीच काहीतरी चमत्कार घडणार आणि तुझ्या मा माझ्यातला दुरावा आणि अबोला संपणार हे मला माहीत होतं परंतु आकाश आता आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळाच चमत्कार घडलाय आजच्या दिवशी आणि आता तुला आणि मला जोडणारा नवीन धागा या जगामध्ये येणार आहे तुला मला जोडणारा नवीन धागा आणि कधीही न तुटू देणारा असं म्हणून आता भूमी ही हसत असते आणि वेळेला ता इथे रागिनी ही तिच्याकडे रागाने बघत असते आणि आकाशही खूप आनंदात असतो रागिनी आता मनातल्या मनातच विचार करते की झालं या आकाशचा काटा काढता काढता आता त्याचा वारसही येऊन ठेपलाय आता तोही मध्ये अडसर निर्माण करणार आजी खालेली खाले आलेली खाली आलेली असते आणि ती देवी पुढे साखर ठेवून म्हणते की देवी योगेश्वरी तुझे किती आभार मानावे तेवढे कमी आहेत अगं तू जे काही करतेस ना ते तुझी लीला अगाध आहे यंदाची नवरात्र आम्हाला पावलीस गं देवी खरंच यंदाच्या नवरात्रीत तू आमच्या कुटुंबावर वरदहस्त ठेवलास आणि इतकी आनंदाची बातमी घरात आली दसऱ्याच्या दिवशी खऱ्या आनंदाने इतक्या वर्षाने आज आनंद झाला तेव्हा आता अभिजित म्हणतो की हो मी तेच बोलत होतो पौर्णिमाला नाही म्हणजे यंदाचा दसरा आपल्यासाठी खूप आनंदाचा आणि लक्षात ठेवणारा झाला तेव्हा आता आजी म्हणते की हो ना खरंच खूप आनंदाचा आहे दसरा यंदाचा आणि हे घ्या सगळ्यांनी साखर घ्या असं म्हणून आता आजी ही रागिणीच्या हातावर साखर ठेवायला चाललेली असते आणि त्याचवेळेला आजीला ती म्हणते की नको मला साखर वगैरे काही नको माझं तोंड कडू झालंय कडू असं म्हटल्यावर आता आजी ही रागिणीकडे बघतच राहते आणि ती असं का बोलते असा विचार इथे आता आजीला आलेला असतो आणि रागिणीचं मात्र तोंड वाकडं असतं आणि आकाशच्या या खबरीमुळे भूमीचं आणि आकाशचं पॅचअप होतं मात्र रागिणीचा चांगला जळफाट होतो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रागिणी म्हणत असते की झालं त्या भूमीला कसं बस आकाशच्या वाटेतून बाजूला करून टाकत होते परंतु मध्येच हा या आकाशचा वारस तडमडला मध्येच हा आता आला आकाशला बाजूला करता करता त्याला संपवता संपवता मध्येच या वारसाची देखील न्यूज आली आता काय करायचं ना मला खरंच काही कळत नाही या वारसाचं आपण काय करायचं ही भूमी ना म्हणजे माझ्या गळ्यात अडकलेला काटा झाली आहे काटा ग गिळवता नाही आहे धड आणि धड थुंकता येत नाही आहे असा प्रकार घडला आहे माझा खरंच आता काय करावं ना मला काहीच कळत नाही त्याच वेळेला भूमी जात असताना रागिनी तिला धक्का देण्याचा प्रयत्न करते आणि तिला पाडण्याचा प्रयत्न करते तेवढ्यातच भूमी ही मागे वळून पाहते आणि म्हणते की तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला काहीही करण्याचा प्रयत्न कराल आणि मी समजणार नाही लक्षात ठेवा आता मी एक आई आहे आई आणि आत्तापर्यंत तुमचा हा जो काही हिशोब होता तो एका सुनेबरोबर होता परंतु आता तुमची ही लढाई जी आहे ती एका आईबरोबर आई, आई। आणि माझ्या मातृत्वाची परीक्षा तुम्ही घ्यायला जाऊ नका माझ्या मातृत्वाला जराही तुम्ही इजा करण्याचा प्रयत्न केलात तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसणार आहे लक्षात ठेवा असं ती आता तिला धमकी देते आणि भूमीचं ते रौद्र रूप पाहून कालिमाचं रूप पाहून रागिनी मात्र पूर्णपणे गडबडून गेलेली असते आता भूमी ही रागिणीच्या तिच्या पोटातल्या बाळाबरोबर सगळ्या काही ज्या मनातल्या इच्छा असतात त्या कशा मारणार आणि कसं आकाशबरोबर नातं निर्माण करून तिच्या बाळाच्या पायगुणाने आत्याचा नाईनाट कसा, आत्या कसा होणार हे सगळं पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच अपडेट पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा